आणि पैलवानला समज देत आहेत देणार आहेत कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही. न थांबता कुस्ती होणार हजारोंच्या साक्षीने कुस्तीचा निर्णय लागणार. सलामी झालेली आहे आणि हातात माती देऊन कुस्तीची सलामी या मातीशी नातं ठेवून मी कुस्ती करणार. दंड मारून कुस्तीला प्रारंभ होतोय. माझ्या भाऊ मध्ये किती ताकद आहे हे दंड मारून समोरच्याला दाखवलं जात. कुस्ती हजारो वर्षापासून चालत आलेली ही कुस्ती हजारो वर्षांची परंपरा असलेला खेळ कुस्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेकांना सांगावं लागतं मी काय आहे मी कोण आहे पण पैलवानला सांगावं लागत नाही. कारण त्यांच्याकडे ते मर्दुमकी सौंदर्य असतं. सौंदर्य सगळ्याकडे असतं पण मर्दुमकी सौंदर्य हे पैलवानकडे असतं म्हणून पैलवानला ओळखलं जातं हा पैलवान आहे म्हणून. कुस्ती चालू झालेली दोन मानवी वासिंह एकमेकासमोर थकलेले अनेक बार कुस्ती झालेली. कुणाची खासियत काय कुणाचा वीक पॉइंट काय हे दोघांना माहित आहे. 10 ते 11 वेळा या सीझनला ही कुस्ती झालेली. जनसागराचा महासागर झालेला आहे. जनसागराला उधाण आलेलं आहे. तिकडं घुटना ठेवलेला आम्ही जगदाळ्याला मानेवरती घुटना ठेवलेला आहे. आणि उमेश काकांनी त्यांचे सर्व सहकारी मनोमन म्हणा लागले गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे यासाठी केला होता तास. शिवपुत्र संभाजी महाराजांची जयंती असा कुस्ती मैदानात साजरा करू एक दिशा दिली महाराष्ट्राच्या कुस्तीला. वर्षातून 3 मैदान होतात या गावात. एक सानूर नानाची यात्रा कुस्ती चालू झालेली. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आज कितीतरी पैलवान आपल्यामध्ये नाहीत पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. आक्रमण झालेला आहे. सिकंदर आणि कब्जा घेतलेला आहे. जगात जेता गामा उंचीत भरत नाही म्हणून गामाला बाहेर काढलं जात होत. त्यांच्या वस्तांत जाहीर केलं माझ्या गामा बरोबर कोण लढणार. $10,000 बक्षीस लावलं. पहिल्या दिवशी 10 लढले. 10 च्या 10 आसमान दाखवलं. दुसऱ्या दिवशी 12 लढले. 12 च्या 12 आसमान दाखवलं. आणि जनतेतून आवाज उठला भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे. गामाने भाग घेतला आणि गामा जगत येते झाले. कब्जा घेतलेला आहे सिकंदरने. असा हा गामा धर्मनिरपेक्ष गामा श्रीकृष्ण भक्त गामा जिस्को बरोबर फायनलला कुस्ती आली होती. त्याच्या जीवाला गोष्ट लागली. पुन्हा जिस्को तयारी करून भारतात आला आणि पतियाला कुस्ती लागली. समोरून 42 सेकंदात आकडी लावून आसमान दाखवलं गामाने. भारताची फाळणी झाली. गामा पाकिस्तानामध्ये राहायला गेली. एक जाती दंगल उसळली होती. हिंदूला बाहेर काढा म्हणत होते. गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिले आणि सांगितलं अगोदर माझ्या ध्याचे खंडोळी करा आणि नंतर हिंदूकडे जावा. जमाव शांत झाला आणि निघून गेला. शबास शिकंदर वा ताळ्या पहिलं त्याला ताळ्या 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 अतिशय बापरे याला म्हणायचं कुस्ती आणि अशाच ती कुस्ती. आतापर्यंत किती लढले गायत गाळा घालून आकडी आकडी